कार्यकर्ते बंधु पत्रकार बंधु ज्यादासाठी हा मेळावा आपण केलेला आहे तो मेळावा यशस्वी झाला असं मला हरकत नाही। आपण सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी आपली जी जी मतं असतील ती मतं स्पष्टपणे इथं मांडली आहेत। आता विषय राहतोय तर प्रत्येक गटामधले मतं काय ते आपण बघून घेण्याचा पक्षाचं धोरण सांगितलं आहे, सांगितलं नेत्यांनी सांगितलंय आणि आमदारकी निवडणूक ही आपल्या स्टेजवरच्या लोकांनी ठरवणार किंवा तुम्ही ठरवणार म्हणून काही निवडणुका होत असते। शेवटी प्रत्येक गटामध्ये आपल्याला जावं लागते आणि त्या गटामध्ये काय लोकांचं मत आहे हे पण आपल्याला आजमावून घ्यावं लागते आणि सर्वमान्य ज्याला मत असेल तो माझ्याबद्दल असेल किंवा आणखी कोणाबद्दल असेल त्या माणसाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। तुम्ही आता सगळेजण जरी बघा मला उभा राहा तर मी उभा राहतो याची मी गॅरंटी मी स्वतः देऊ शकत नाही, कारण तुमची मतं झाली, नेत्याची मतं झाली, परंतु गटबाईची मतं आहेत तालुक्यातल्या त्या सगळ्यांची मतंसुद्धा आपल्याला घ्यावं लागतील आणि मग लोकांनी सगळ्या सांगितलंच तुम्ही उभा राहिलाच पाहिजे तर लोकांच्या आणि नेत्याच्या आग्रहाच्या जर एकमत झालं तर मी उभा राहायला तयार आहे आणि लोकांमध्ये एकमत त्यांच्यामध्ये दुभत झाला असेल तर ह्या वयामध्ये उभं राहायची इच्छा नाही। बरेच लोकांच्या वयाची टिंगल करते खरं सांगायचे अहो तिथे हरले काढायला जायचे ना की नांगर मारायला जायचे। माणसाला वयाचा परिणाम कुठे आहे? अडवाणी सारखा माणूस 88 वर्षापर्यंत काम करते, पवार साहेब 82-84 वय झाला 82 पवार साहेब, असे अनेक दिग्गज माणसं या देशामध्ये आहेत त्यांना राजकारण करताना कुठली आडकाठी आली नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। राजकारणामध्ये बुद्धी आणि संघटना चातुरी लागते आणि ज्याच्याकडे बुद्धी आणि संघटना चातुर्य आहे त्याला शरीर आपोआप साथ देते ना। शरीर ही अवस्था आहे परंतु लोकांचं काम करत असताना बुद्धीची गरज आहे, संघटनेची गरज आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की माझ्या आयुष्यामध्ये मी अतिशय सातत्यानं लोकांच्यासाठी काम केले, व्यक्तिगत लोकांसाठी आपण कुठेही काम केले नाही आणि तालुक्याचा विकास हाच आमचा ध्यास आहे। आपल्या तालुक्यामध्ये 5 वर्षामध्ये माझी किती कामं झाली यादी सांगत आहे। सगळ्यात लोक ज्या लोकशाही सुरू झाल्यापासून जेवढी कामं झाली आहेत तेवढी कामं मी 5 वर्षात केली ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे। एकही रस्त्याला डांबरीचा रस्ता झाला नाही असं माझ्या कारकिर्दीमध्ये झालं नाही। आज काय अवस्था तुम्ही बघताय, किती रस्त्याची कामं केली, किती साठवण त्याला तलाव केले त्याने, कालच मला सांगा नपलापूरला आम्ही गेलो होतो, विक्रम साऊंड पण तिथं आला होता, पेपरला बातम्या वेगवेगळ्या आल्या, प्रत्यक्षात तिथं आम्ही जाऊन काम सुरुवात केली, लोकांची समजूत काढली, ज्यांनी विरोध केला होता त्यांची समजूत काढून त्यांच्याच हस्ते नारळ करून तिथं पाणी सोडायला आलो आपण। कोजेवाडी सुद्धा मगाची प्रकाश आमदार केलं, म्हणजे जिथं विधायक काम आहे ते काम करण्याचा प्रयत्न आपण जास्तीत जास्त मनापासून करतोय। हे काय कोणी शिकवावं लागत नाही, लक्षात ठेवा एक माणसाच्या मनामध्ये एक संस्कार लागते आणि संस्कार चांगले असतील की मग ज्याने सेवा करण्याची माणसं असते। जे का रंजने गांधीले त्याची मने जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा अशी व्याख्या समाजाला एक वारकरी संप्रदायामध्ये पाहिजे काही लक्षात ठेवा आणि त्यामुळे जनसेवा करणं हे आमचं ब्रीद आहे। काय लोक एक काम करत काय काम होतात काय होत नाही बघा, ज्याच्यानं सांगितलं उभारून की लोक निवडून आले की राहत नाही, आता काय त्याच्याकडे आपल्याकडे करून लिंबाचा पाण्याचा औषध आहे, जो आला आहे निवडून आले गेला तर गेला पण लोक तुम्ही आमच्या बरोबर आहे हे महत्वाचं आहे। गेल्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये अनेक आले अनेक गेले परंतु खालची जी जनता आहे ती जनता आजपर्यंत स्थिर आहे म्हणून आमचं राजकारण टिकून हे पण लक्षात ठेवा। आता कोण जर काय येते मध्यंती मला वाटतं तिथं यांनी सांगितलं की आत्ता कोण यायला नाही तुला 10 कोटीची कामं देतो, अहो 10 कोटी म्हणजे काय पैसे छापणार नाही तिथं मध्यंतरी आपल्याला माहिती आहे योगी जानकर नावाचा एक माणूस आला इथं आणि त्यानं प्रत्येक ग्रामपंचायतीचे पत्र घेतला, तुझ्या गावाला 10 लाख देतो, तुझ्या गावाला 20 लाख देतो, ती पत्र घेतली ती पत्र गेली कचऱ्याच्या पेटीत एखाद्या शिंदेचे घर असताना सांगतो मला असं माणसं तोंडानं सांगणं आणि पैसे देणं फार अवघड कारण लक्षात ठेवा। सध्याच्या आमदाराला ह्या बजेटमध्ये 1 रुपया मिळालेला नाही लक्षात ठेवा, जो आमदार म्हणून काम करतोय सत्ता होती नव्हती आता नाही, पूर्वी सत्ता होती किती पैसे आणला होते, पैसे सत्तेवर असते म्हणून पैसे येते अशाचा भाग नाही,
तुमचे संबंध मंत्री असे किती चांगले आहेत त्याच्यावर तुम्हाला पैसे मिळतात आणि हे पैसे मिळण्याचं काम आमची सत्तावती सोडल्या त्या सत्तेचा उपयोग करून घेतला आपण तालुक्यात विकासाचे काम केले तालुक्याचा विकास करत असताना लोकांचा विश्वास संपादन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये मी जर काय मिळवलं असेल तर लोकांचा विश्वास मिळणार आहे एवढंच मला त्याच्यामध्ये समाधान आहे उभारायला वगैरे या गोष्टी असतील जय पराजय असते तीन वेळा आमदार किती उभारलो दोनदा पडलो एकदा निवडून आलो एकदा दोन्ही वेळा कसं पडलो तुम्हाला माहिती आहे प्रकाश इंडियाने काँग्रेसने राष्ट्रवादी विकासाठी केली अरले उभारायने बीजेपीने पाठीमध्ये काय दिलाना माहिती आहे म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतात तेव्हा आपण त्याचा विचार न करता जनतेसाठी काम करणं हे आपलं ध्येय पाहिजे एक चांगली नोकरी सोडून मी चाललेलं लक्षात ठेवा राजेसाहेब बिहार शिंदे रामराव सावंत शेंजे प्रकाश या इथं दहशत होती तालुक्यामध्ये ते दहशत मोडण्यासाठी मी पहिल्यांदा राजकारणामध्ये आलो मला काय त्याला वाटलं होतं का मी आमदार होईन मी जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष होईन बँकेचा चेअरमन होईन कारखान्याचा दोन वेळा निवडून आणेन असं ज्याला मी नोकरी सोडून आलो त्याला माझ्या स्वप्नासुद्धा होईल असं वाटलं नव्हतं कसं झालंय सगळं एक प्रस्थापिताच्या विरोधात ज्याला मी बंद केलं लोकांना ते भावलं लोकांना आवडलं आणि त्यामुळे लोकांनी जी साथ दिली तेव्हापासून आजपर्यंत लोकांची साथ चांगल्या पद्धतीनं बरं आहे लोकांचा आशीर्वाद बरा आहे ते आजच्या सगळ्या त्याच्यावर मला दिसते त्यामुळं वय वगैरे हा विचार मनात न आणता तुमची इच्छा असेल तर आमची पण इच्छा असते तुमची इच्छा नसेल तर माझी अजिबात इच्छा नाही कारण का आपण एवढं भोगलं आता एवढ्या जनतेच्या जीवावर मला कुठलाही राजकीय वारसा नाही तुम्हाला माहिती मला जो वारसा आहे तो जनतेचा वारसा आहे आणि जनतेनं मला भरपूर दिलंय ना मला काय घ्यायचं राहिलं सांगायला मी आता एवढ्या संस्था तुम्हाला सांगितले सगळ्या संस्थेमध्ये राजेसाहेबाच्या कारखान्याचं पॅनल पाडून दोन वेळा मला चेअरमन दिलं ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये एक सर्वसामान्य ओरशेर नावाचा माणूस आज इथं आला काय आणि इथे एवढी गोष्टीची तक्रार देतो काय संघर्ष करतोय काय आणि लोकांनी त्यांना आशीर्वाद देतात काय एक आश्चर्यकारक गोष्ट माझ्या जीवनामध्ये घडलेली आहे त्यामुळे मला आणखीन काय व्हावं आणि काही सत्ता मिळावी असं कधी वाटत नाही आणि अजून एक सांगतो तुम्हाला गेली 40 वर्षात मी ज्या ज्या पक्षात आहे त्या पक्षाचा तालुक्याचा एक प्रमुख म्हणूनच काम केले आणि त्यामुळे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल आता बीजेपी त्याच्यानंतर समाजवादी काँग्रेस होते अनेक पक्ष जनता पक्ष होता या सगळ्या पक्षांमध्ये मी ज्यावेळेला काम केलो त्यावेळेला तालुक्याचा प्रमुख म्हणून मी काम केले आणि मला विचारायचं आहे कुठलाही पक्ष कुठले काम करत होता व्यवस्थित आहे आज भारतीय जनता पार्टीने एक चूक केलेली आहे ती चूक दुरुस्त करण्यासाठी आम्ही परवा मुंबईला गेलेलो आहे आणि त्यांना सांगितले किंवा ज्याला काही लोकमत आहे अशा लोकांना तुम्ही जर तालुक्याचा प्रभारी करू नका फोटो नाटक सांगत चालले लोकांना मला आता प्रभारी केले तालुक्याचा लोकसभेचा मीच आमदारकीचे तिकीट आहे असं तंबनगड रवी सांगणार आहे त्याला बंदोबस्त करायला परवा आम्ही सांगून गेले भाजप ते ऐकतील असं मला असं आहे न ऐकलं तर काय करायचं हा नंतरचा विषय पण आम्हाला असे आहे ते ऐकतील आणि तंबनगडाचा रवीचा पोत जाईल असं आम्हाला अपेक्षा वाटली नाही केलं तर काय करायचं आपण नंतर सगळ्याची चर्चा करू आणि एक चांगला विचार या तालुक्यामध्ये देण्याचा आपण प्रयत्न करू आजपर्यंत एवढी वर्षे सत्तेच्या मागे लागलोय आणि कुठल्या मंत्र्याकडं किंवा ह्याच्याकडं आज येऊन भारतीय जनता पार्टीमध्ये जवळजवळ 10 वर्षे झाली राष्ट्रवादीमध्ये बरेच वर्षे काम केली पण त्यावेळेला सुद्धा मी कुठल्याही मंत्र्याकडं त्यावेळेला आणि आता सुद्धा कुठल्याही मंत्र्याकडं मला पद द्या असं मी अजूनपर्यंत सांगायला गेलो आहे पद द्या म्हणत असेल तर दुसऱ्याला द्या म्हणून शिफारस केलेली आहे पण तू मला एखादं पद द्या असं माझ्या आयुष्यात मी कधी केलेलं नाही फक्त तुमचा आशीर्वाद हेच माझं पद आहे कारण कुठल्या पदाची आपल्याला कुठल्या पदाची अपेक्षा नाही आणि खाऊन पिऊन सुख्यात येणं माणूस आहे कुणाच्या दारात जावं कुणातरी खिशाला हात लावा किंवा कुणातरी खिशातले पैसे काढावे ही भावनाच माझी पूर्वीपासून आहे त्यामुळे मी चांगला स्वच्छ कार्यकर्ता म्हणून आपल्या समोर आहे तर आणि माझी कारकीर्द पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि आम्ही सगळे आपण जरी आज काही काही वेगवेगळी मतं व्यक्त केला तरी सुद्धा आम्ही तालुक्यातले प्रमुख लोक बसू त्याच्यावर चर्चा करू आणि एक मतानं आमदार त्याचा निर्णय घेऊ एवढं तुम्हाला मी खात्री सांगतोय आपल्याला कोणाला इथे बोललेल्या लोकांना सगळं अपेक्षा असतं काय देत असते लक्षात ठेव आपल्याला वाटतं ना मला आमदारला वाटतं मला नोकरी हवं होतंय का होत असते तसं अपेक्षा असतं आणि अपेक्षा भंग होणं हा वेगळा प्रकार आहे अपेक्षा भंग झाला की आपण नाराज व्हायचं नसते
ठीक आहे, आज नाही तर कल असं म्हणून आपण नेहमी राजकारणामध्ये जिवंत राहायला पाहिजे आणि लोकांचे कामं करत राहिले ना, सत्ता असली की कामं जरा जास्त होतात, सत्ता नसली काय कामं कमी होतात काय, ते पण काम होतात, पण काही लोक खोटं सांगायची करतात का ह्याचा मात्र मला जास्त लागाय. मध्ये आहे ना एवढी जानकारी, आता तमणपणा होते नगरपालिकेला 10 कोटी देणे सांगते, 40 कोटी मला सांगायचे असते 40 कोटी रुपये. म्हणजे अशा प्रकारे गोष्ट करत ते योगी जानकराला मध्ये ते त्याने सांगितले प्रत्येक गावाला 10 लाख रुपये देतो, पत्र गोळा केला कुणाला 1 रुपया मिळाला सगळ्यांना आपल्याला माहिती. आता गोपीचंद पडळकर आमच्या तालुक्यात पैसे द्यायला आहेत, कारण त्याच्या मनामध्ये सुप्त इच्छा आहे. आम्हाला असं वाटतंय की तंबनगडाच्या खांद्यावर बंधून ठेवून गोपीचंद आपली सुट्टीचं पडकं सरकारचे, आणि त्यामुळे गोपीचंद थोडं राजकारण करायला थोडं रिंगर करायचे थोडं धनगर करायचे आणि आपलं कोणी जमतंय का अशा पद्धतीचं राजकारण आहे गोपीचंदचं आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. योगी जनकरच्या डोक्यात ते होतं, पण तो नंतर त्याच्या डोक्यात गेलं का गेलं मला काही माहिती नाही. आता हळूच ते पिल्लो गोपीचंदच्या डोक्यात आहे ते तुम्हाला कळायला अजून जरा वेळ आहे. ज्या की तो पैसे देतो व्यक्तीला फंड द्यायला पाहिजे, त्याच्या तालुक्यात कोण खात आहे तिथं तिथं फंड द्यायला पाहिजे नाही का ना. त्या आटपाडीमध्ये काही पैसे देत आहे काही फंड देत आहे, आणि जर तालुक्यामध्ये वाटतं गावात जायचं तुला फंड देतो घरात फंड देतो कुणाला घेऊन जायचं देवेंद्र फडणवीसला भेटवायचं, ही जी चर्ची चालू आहे ते आम्ही पक्क ओळखू नये. ह्या चालीला आम्ही कुणी गुणीपणामध्ये बीजेपीचा जरी असला तरी सुद्धा खासगीमध्ये त्याची जी भाषा आहे ते उर्मटपणाची भाषा लक्षात ठेवा. त्यामुळे अशा लोकांना जर तालुक्यामध्ये आम्ही कधी खरा देणार नाही, म्हणजे कुणी जर आला मग माझ्यासारखा माणूस दंड चोटून त्याच्या विरोधात नक्की उभा राहील. असं कुणी आणायचा माणूस आणि त्यांना आमच्या तालुक्यात सांगावं की जातीचे गणित करावं हे माझ्यासारख्या माणसात चालत आहे. गेल्या 40 वर्षाचा माझा राजकीय अनुभव असा आहे की जत तालुक्यामध्ये कधी जातीचं राजकारण मी तरी केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि करायची इच्छा पण आहे, आणि जो कोण करायला येईल त्याला त्यांची जागा दाखवण्याची सुद्धा राहणार नाही. बरे कोण काही जरी म्हणलं तर अशा वाईट प्रवृत्तीविरुद्ध मी कायमचा लढायला तयार आहे. त्यामुळे आपण बिंदास राहा आणि ज्यावेळेला एखादा माणूस कोणी करायचा त्याच्या विचार न करता आम्ही आमच्या व्यासपीठावर आणखी काय जिथे गरज असतील त्या सगळ्याचा विचार करू. आज अरविंद सावतासारखी माणसं आज विक्रम सावता कंटाळून इकडे यायला तुमचा दिग्विजय आहे असं अनेक लोक आहेत की जी माणसं त्या विक्रम सावच्या कारकिर्दीला कंटाळून माणसं आहेत. मुरमाचे पैसे काढायचे कालचे उदाहरण देतो प्रत्येक माहिती घ्या, 5 लाख रुपये जरी शेतकरी आढळून होता त्याचं नाव माझ्या लक्षात आहे का माळी, त्याला तिला आढळून येऊन 5 लाख रुपये दिला विक्रम साहू. मला काल मी आम्ही त्याच्या जागातून नंतर गेलो आणि ते माळी का बसता तिथं, मग आमचे लोक आढळले तिथं, आमचे लोक आढळल्यानंतर आमच्या लोकांची मी समजूत काढली, बिल पैशाचं आम्ही समजूत काढली, पैसे मुद्दा दिले नाही. मग मला म्हणायचं विक्रम साहूंनी 5 लाख रुपये पडले याचा जीव घेतला आम्ही, ते माळी काय म्हणा मालिका काय आता मला नक्की माहीत आहे, तेव्हा म्हणा किंवा कुठलं पैसे देते म्हणा माझे पैसे मला दिला माझा आणि निघून गेल्याने सांगितलं. म्हणजे असे जे भक्क लोक जे राजकारणामध्ये आले ना त्यांच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. आणि अशा लोकांना ठीक आहे एकदा निवडून गेला कोणाही चुकू ना, कोण उभा राहते त्याच्यावर नंतरचा विषय. आता ते बीजेपीमध्ये येण्याची चर्चा चालू आहे, कृषी कदम आणि ते आणि काही काँग्रेसचे लोक, आता दोन पक्ष आपले बीजेपी लोकांनी फोडलेच आहेत, तिसरा पक्ष काँग्रेस फोडायचं चालले त्याच्यामध्ये यांची नावं आहेत. म्हणजे कदाचित जर हे लोक आले तर पुन्हा आणखीन आपल्याला काय करायचं ते वेगळा विचार करावा लागेल. म्हणजे सुरुवातीला तिला तुम्हाला सांगितलं की आजचं राजकारण अतिशय अस्थिर राजकारण आहे, अस्थिर राजकारणामध्ये लगेच कुठला तरी निर्णय घेणं आणि लगेच काहीतरी बोलणं हे चुकीचं आहे. जरा राजकारण स्थिर होऊ द्या आणि त्याच्यातून नक्की पॉलिसी काय करायचं तुम्ही आपण सगळ्यांनी ठरवूया. एवढं सांगतो आज आपण मोठ्या संख्येनं रविवार असताना सुद्धा आपल्या चकवायला काम नसताना सुद्धा आपण खास करून ह्या बैठकीला आल्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि आपली मतं आपण परखडपणे मांडा. तुम्हाला काय वाटतं ते बोला, तुम्हाला असं बोलू नका आज कोणाला बंधन होतं. त्यामुळे ज्यांना ज्यांना जे जे वाटेल ते जे बोलले स्पष्टपणे बोलल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. असं पुढं पुढच्या काळामध्ये एवढं स्पष्टपणे बोलायला मिळेल याची गॅरंटी आम्ही काय देऊ शकत नाही. आज तुम्हाला मोकळी काय सगळ्यांना, तेव्हा आज तुम्ही चांगली मतं मांडली, सगळ्याचं समाधान झालं आणि पत्रांमध्ये मोठ्या संख्येने आलेले आहेत, जेवणाची व्यवस्था पण आपण केलेली आहे. आपण सर्वांना
कुणाच्या मनापासून धन्यवाद देतो आणि जेवणानंतर हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. विचार सगळ्या साहेबांच्या बरोबर आम्ही बसलो होतो, जनरल साहेब असतील सगळ्यांनी, की एक प्रचंड विस्कळीतपणा पक्षाला पक्षामध्ये आलेला आहे. आपण पक्षाचा सुवर्णकाळ बघितलेला आहे. सांगली जिल्ह्यामधील पहिलं कमळ फुलवण्याचं काम या जत तालुक्यानं केलेलं आहे, त्यामध्ये साहेबांचा सिंहाचा वाटा होता. आणि या सातत्यानं म्हणजे मनोहर कांबळे असतील त्यापासून सातत्यानं तुम्हाला सगळा इतिहास माहिती आहे. नेमकं मागच्या वेळी काय घडलं या डीप मध्ये न जाता साहेबांना मी आता तेच सांगतोय की तुमचं नेतृत्व अमान्य कोणालाच नाही आहे, नेतृत्व मान्य तुम्हाला आहे. स्टेटमेंट तुम्ही दुसऱ्या कोणाला विचारायला जाऊ नका. तुम्ही उभारायला इच्छुक आहे का, तुम्ही उभारायला इच्छुक आहे का, उभारायला इच्छुक आहे का, तुम्ही स्वतः इतरांना विचारल्यामुळं इच्छुक मंडळी खूप तयार झाली. त्याला आम्ही जबाबदार नाही. त्यांनी स्वतः सांगायला पाहिजे, साहेब मी स्वतः इच्छुक आहे, मीच उभारणार आहे, तुम्ही गप बसा. आम्ही जो बसलो नसतो साहेब सांगते तुम्ही इच्छुक आहे. पण आमच्या वेळी प्रॉब्लेम काय झाला, पाच मंडळी इच्छुक झाले आणि प्रत्येकाला वाटायला लागलं आता बहुतेक आम्हीच आमदार होते. मग आम्हाला आता लक्षात आलंय की साहेबांच्या व्यतिरिक्त एकही माणूस ह्या स्टेज वरचा असू दे आणि बाहेरचा पण असू दे तो आमदार होऊ शकत नाही. म्हणजे साहेबांना गृहित धरलंच पाहिजे. बर, भारतीय जनता पार्टी आणि साहेब आणि समजा स्वतः असतील आनंदाची गोष्ट आहे, नसतील दुसरा तिसरा माणूस असेल तर ह्या दोघांच्या शिवाय काही होणार नाही. आता हे सगळं सगळ्यांनी सांगितलं, सगळ्यांना मान्य आहे आणि म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे. तुमच्या सगळ्यांच्या ज्या काही मला अनेक लोक भेटत होते, काही लोक पेशंट म्हणून येत होते, काही लोक कार्यकर्ते म्हणून येत होते, काही कामासाठी येत होते, काही 15-20 लोकांच्या ग्रुपने येत होते. साहेब काय तर करा, साहेबांचं एक वेगळं चाललंय, जमदड साहेबांचं वेगळं चाललंय, दमणपणाचं वेगळं चाललंय, तुम्ही जोपच बसलेलं असताय, एकदा उभारलाय की दुसऱ्या क्लास नाही, आम्ही तुम्हाला खांद्यावर उचलून घेतो होतो असंही सांगते, उचलून पण घेतलं होतं, खाली आपटलं पण केलं, हे सगळं विषय आहे. बट ठीक आहे, उचलून घेतल्यानंतर संशय येतोय माणसाला, उचलून घेतलं की खाली कधी पडतील हे सांगता येत नाही. व आता हे सगळं झालंय, आपल्याला सगळं माहीत झालंय, आपण सगळे पक्षाचेच कार्यकर्ते आहेत. परंतु पहिली महत्वाची, जसं नामस साहेबांनी सांगितलं की लोकसभा इलेक्शन उमेदवार कोणता असेल की आपण एकजुटीनं 100% लढवायची आणि जे आपण कायमस्वरूपी मताधिकार देत आलोय खासदारकीच्या इलेक्शनला भारतीय जनता पार्टीमधून, त्यामध्ये ही पहिली आपली प्रिलिम होईल, पहिली प्रिलिमरी एक्झामिनेशन म्हणजे खासदारकीची इलेक्शन. त्यामध्ये आपण दाखवून द्यायचं आहे की जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यांना काही तिकीट मिळेल खासदारला, भारतीय जनता पार्टीला साहेबांनी मनावर घेतलं आणि ते आपण मताधिक्य मिळवून दिलं तर पुढचा आमदारकीचा उमेदवार साहेब स्वतः असतील किंवा साहेब सांगतील तो उमेदवार असेल त्याबद्दल दुमत असणार नाही. आता मी मागच्या वेळी अपक्ष म्हणून उभं राहून सगळे अनुभव मला इतके अनुभव आले की साहेब 30-40 वर्ष राजकारणात होते, ते सगळा अनुभव मला 10-15 दिवसात आला. आणि मी तसा एवढी गायक आहे, तज्ञ आहे, मी गोल्ड मेडलिस्ट आहे, मला फार सांगावं लागत नाही. मला 10-15 दिवसातला अनुभव इतका प्रचंड आला की समोर माणूस म्हणून मी बायकरचा डॉक्टर आहे नशिबवान समजतो, पुरुषांचा डॉक्टर असतो तर माझा धंदा चालला नसता, कधी आपटला असते लोक सांगता येत नाही. महिला निदान कामणी काय म्हणून एवढी तरी मदत पडली, मला वाटतं ह्यांच्यापैकी कोणी मदत असतील असं काही वाटत नाही. मी तुमच्या बरोबरच आहे म्हणणार नंतर रात्री तिसरीकडेच असायचं जोकचा भाग आपण. परंतु पत्रकारांना आणि सगळ्यांना आम्ही सांगू इच्छितो की आम्ही सगळे एक संघ आहे, बाकी सगळी नाटकं करायची तर ते सगळे आमचे करून झालेत, आता आम्हाला त्यात करायचं नाही. बर, पक्ष आणि साहेबांनी जर भूमिका घेतली, डॉक्टर साहेब पुन्हा एकदा करावं लागेल, जमदार साहेबांना विचारतो मग ते होय म्हणले, सुनील डॉक्टर विचारतो होय म्हणले, खरंच म्हणले, तर इकडं तिकडं बघत जर घाबरत घाबरत हू म्हणायची शक्यता नाकारता येत नाही. परंतु त्याचा भरोसा सगळ्यांनी दिला पाहिजे.
जसं आता जमदाडे साहेबांनी सांगितलं की साहेबांच्या नेतृत्वाखाली जे घडेल त्याला आमची साथ आहे, आम्ही सुद्धा सात असू दे, आठ असू दे, दहा असू दे, सगळं आम्ही आहे, त्याच्याबद्दल आता दुमत होणार नाही. आणि जो काही माणूस आता वेगळ्या पद्धतीनं आता चाललेला आहे की बाबा साहेबांना विचारून नाही आम्हाला विचारून नाही प्रमुख पदी नेमलं गेलं, त्याची कुणी काळजी करू नका. कारण मी सुद्धा विधानसभा प्रमुख 3 वेळा होतो, 3 वेळा असताना प्रत्येक वेळी भारतीय जनता पार्टीच कमांड निवडून आलेला आहे. मी मागच्याच वेळी विधानसभा प्रमुख नव्हतो कारण मीच उमेदवार होतो म्हणून मी पडलो. मी जर विधानसभा प्रमुख मागच्या वेळी असतो आणि साहेब उमेदवार म्हणून असते तर साहेबच निवडून आले असते, हे लक्षात ठेवा. कुठंतरी काहीतरी चांगल्या भूमिका आमच्या आहेत, त्यामुळं विधानसभा प्रमुख होणं म्हणजे आमदारकीचं तिकीट आहे असं कोणी ब्रीद धरू नका. त्यामुळं ते असंच राजकारणामध्ये सगळ्यांना घेऊन जायचं असतं, आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं आहे. व्यासपीठावर सगळे मंडळींनी मनोगत व्यक्त केलं, आपले सगळे कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलं, आपण एक संघ राहूया. काँग्रेसमधून अनेक जे लोक नेते मंडळी किंवा कार्यकर्ते जसे सावंत साहेब असतील किंवा आणखी दिग्विजय चव्हाण साहेब असतील, ह्यांचा एक चांगला मोठा कार्यक्रम साहेब आपण घेऊया. आणि त्यामध्ये ज्यांना ज्यांना भारतीय जनता पार्टीत यायचं आहे त्यांना आपण त्यांचं स्वागत करूया, त्यांचं आगमन आपलं चांगल्या पद्धतीने करू आणि भारतीय जनता पार्टी एक संघ ठेवायचा प्रयत्न इथून पुढे आपण करू. खासदारकी ही महत्वाची आहे, त्यानंतर जिल्हा परिषद असतील, त्यानंतर आमदारकी, या पद्धतीनं आपलीच माणसं आपलाच उमेदवार निवडून येईल ही आपण ठाण मांडून या पद्धतीने पुढील वाटचाल करू. एवढं बोलून थांबतो. जय महाराज.